रत्नागिरीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि वाशिष्ठी नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ आल्याचं पाहायला मिळत आहे. 4.46 मीटर पाणी पातळी वाढलेली आहे आणि पावसाचा जोर सुद्धा वाढलेला दिसतोय. गुहागर चिपळूण मार्गावर मिरजोळी इथं पुन्हा एकदा पाणी भरलेलं आहे आणि यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. तर काही जण आपण पाहतोय जीव धोक्यात घालून प्रवास करताना पाहायला मिळतात. बातमी आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामधून. तर मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे पाणी पातळी जी सुद्धा आहे नदीची इशारा पातळी जवळ गेलेली आहे आणि 4.46 मीटर पाणी पातळी वाढल्यानं पावसाचा जोर सुद्धा वाढलेला पाहायला मिळतोय. आणि गुहागर मार्गावर मिरजोळी इथं पुन्हा एकदा पाणी भरलेलं आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आपण पाहतोय. आणि असं असताना सुद्धा काही जण जीव धोक्यात घालून आता वाहतूक करताना दिसत आहेत. पुढची महत्त्वाची अपडेट, इकडे मुंबई रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये 3 ते 4 तासांमध्ये पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि कामाव्यतिरिक्त नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना सुद्धा दिल्या. बातमी पाहतो रायगडमधून. आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. रायगडचे रॉक कुंडलिका नदी तीरावर उभा आहे आणि सकाळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 तास या ठिकाणी मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई अशा विविध ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले, वर्तवण्यात आले. त्याच कारणाने माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर गेले 4 ते 5 दिवस आपण पाहू शकतो पाऊस हा रायगडसह इतर ठिकाणी सुद्धा मुसळधार पडतोय. अशा तर ही कुंडलिका नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला 4 दिवस पाहत होती आणि आता या कुंडलिका नदीचा जो पाणी आहे तो कमी झालेला आहे. परंतु पुढील 4 ते 5 तास जर पावसाचं प्रमाण वाढला तर आपल्याला या ठिकाणी पाणी पाणी शक्यता आहे. त्यामुळे लगतच्या सर्व नागरिकांनी खबरदारी सूचना म्हणून किंवा कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये अशी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कुंडलिका नदीचा जो तो छोटा पूल आहे हा रहदारीसाठी बंद करण्यात आहे. तसाच मोठा पूल जो आहे नवीन बांधलेला त्याला रहदारी सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची इथे ट्रॅफिक किंवा रहदारी थांबलेली नाही. त्यामुळे येथील वाहतूक आहे ती सुरळीत चालू आहे. पुढील 4 ते 5 तासात पाण्याची पातळी वाढली तर नागरिकांनी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन, तहसीलदार किंवा ग्रामपंचायत किंवा नगर परिषद यांना सुद्धा अलर्ट राहण्याचे तसे मुख्यमंत्री आदेश दिलेले आहेत. तर आपण एकंदरीत आज रविवार आहे आणि सुट्टी आहे त्यामुळे कामाव्यतिरिक्त आपण बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून चोक सांगण्यात आलेले आहे. पुरारी न्यूज, सागर जैन, रायगड, रोहा.